शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी अहमदनगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या जाळसाखर वाटपावर टीका केली. यामुळे आक्रमक झालेले विखे समर्थक धनंजय जाधव यांनी संजय राऊत यांना जाळसाखरेचे लाडू पाठवले. भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी एका पाकिटात 3 लाडू आणि पत्र संजय राऊत यांना पाठवले. अहमदनगर शहरात खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा संपन्न झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार राऊत यांनी खासदार सुजय विखे यांच्या साखर डाळ वाटपावर हल्लाबोल केला होता. विखे यांनी साखर डाळ वाटून आता लोकांकडे मत मागत आहे, पण त्यांनी विकास कामावर बोललं पाहिजे. जिल्ह्यातील राजकारण 2-4 लोकांच्या हातात, बाकी सगळे गुलाम. त्यांनी लढत राहायचं, घोषणा द्यायच्या, अशी टीका राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला धनंजय जाधव यांनी अनोख्या पद्धतीनं उत्तर दिलंय. खासदार विखे कुटुंबियांनी अहमदनगर जिल्ह्यात वाटप केलेल्या साखर डाळीपासून तयार केलेले प्रसादाचे 3 लाडू खासदार राऊत यांना धनंजय जाधव यांनी कुरिअरद्वारे राऊत यांच्या मुंबईच्या घराच्या पत्त्यावर पाठवले. तसेच या लाडूसोबत धनंजय जाधव यांनी राऊत यांना एक पत्रही पाठवलंय. त्यात खासदार राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्याकरिता प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केल्याचं म्हटलंय. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात खासदार विखे यांनी वाटलेल्या साखर डाळीतून 21 लाख प्रसादाचे लाडू तयार झाले. यात खासदार राऊत यांना राजकारण दिसलं, पण धार्मिक आस्था दिसली नाही. या टीकेतून त्यांची प्रकृती ढासळल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देखील प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना केली आहे, असं त्या पत्रात म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.